नमस्कार, मी पूजा। दैनिक गोमंतक चाय विनिंग बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल। गोवा येथील आझाद मैदानावर शारीरिक शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे। दरम्यान गुरुवारी समीर गावकर हे अत्यावस्थेत झाले होते। काल पुन्हा एका शिक्षकाची प्रकृती बिघडली आहे। इतर पक्षनेते आंदोलकांची भेट घेत असताना सरकार मात्र आंदोलकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून आंदोलक शिक्षकांचा संयम सुटत आहे। भाजीवाहू ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात आज दुपारी डिचोली बस स्थानकाजवळ बगल मार्गावर घडला। दरम्यान अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी पाठलाग करून ट्रक पकडला। कालपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोवा दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांच्या गोवा दौऱ्याचा दुसरा दिवस होता। गोव्यातील जनतेशी त्या भेटी घेत होत्या। ममता बॅनर्जी यांनी उत्तर गोव्यातल्या म्हापसा येथील मार्केटमध्ये पदयात्रा करत कोपरा सभा घेतली। यावेळी त्या बोलताना म्हणाल्या, गोमंतकीयांचे हित हेच तृणमूलचे उद्दिष्ट असून आपण एकत्र येऊन नवी सकाळ आणूया। पक्षाचे प्रचारक म्हणून काम करताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला अधिक शक्तिशाली बनवले, असं म्हणत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज काँग्रेसवर जोरदार टीका केली। आज राहुल गांधी यांनी दांडो वेळसाव येथे समुद्र किनाऱ्यावर जाऊन मच्छीमारांना भेट देऊन त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पायलट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यातील मोटारसायकलने बांबोळी ते पणजीतील आझाद मैदानावर प्रवास केला। तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक या वेबसाईटला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।